मित्रांनो नमस्कार, मी ज्ञानेश वाकुडकर. राष्ट्र महाराष्ट्रमध्ये आपण चर्चा करत आहोत एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती. जो खरं म्हणजे म्हटलं तर ती घटना जी अत्यंत मानवतेला काहीमा फासणारीच आहे. पण अशा घटना घडत असतात आणि त्यावेळेस सरकारची आणि वेगवेगळ्या विरोधी पक्षाची किंवा राजकारणी लोकांची भूमिका प्रत्येक वेळी वेगवेगळी का असावी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. खरं म्हणजे संतापजनक गोष्ट आहे. बघा की आता बदलापूरमध्ये दोन छोट्या मुली, चार चार वर्षाच्या दोन मुलींना तिथल्या सफाई कर्मचाऱ्यानं बाजूला नेऊन त्यांचं यौन शोषण केलं, उत्पीडन केलं. ही घटना आहे 13 ऑगस्टची. मुख्य मुद्दा असा की ही अत्यंत संतापजनक घटना घडल्यानंतर आणि प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर, म्हणजे शाळेच्या प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर FIR नोंदवण्यासाठी उशीर का लागला, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे वाद तिथून झाला की 6-7 तास FIR नोंदवण्यासाठी उशीर का लागावा. ही ताबडतोब खरं म्हणजे देऊन सूचना देऊनसुद्धा त्या मुली जेव्हा दुसऱ्या दिवशी शाळेत जायला तयार नव्हत्या, रडत होत्या, त्यामुळे आईवडिलांना ती कल्पना आली आणि मग ते तक्रार करायला गेले. पण त्याचं FIR का, त्याला उशीर का लागावा, आणि म्हणून मग लोकांचा उद्रेक झाला आणि त्यासाठी मग रेल रोको झालं. तिथे मग पोलिसांच्या म्हणण्यानुसार दगडफेक झाली आणि साधारणतः 2 पोलीस ऑफिसर आणि जवळपास 17 पोलीस घायाळ आहेत. म्हणजे 2 पोलीस अधिकारी आणि 17 पोलीस घायाळ आहेत आणि त्यामुळे 300 लोकांच्या विरुद्ध FIR नोंदवला गेला आणि 40 लोकांना गिरफ्तार करण्यात आलं, असं पोलीस डिपार्टमेंटकडून सांगितलं. आणि हा जो आरोपी आहे, कोणी शिंदे नाव सांगतात तर काय माहीत नाही, पण पोलीस कस्टडीमध्ये त्याला 26 तारखेपर्यंत ठेवायचं कोर्टानं सांगितलेलं आहे आणि 17 त्याला गिरफ्तार केलेला आहे. म्हणजे विचार करा, आता मुद्दा असा आहे की 17 त्याला गिरफ्तार केलं, एवढा उशीर का लागावा, हा एक मुद्दा आहेच. आणि मग आता 24 ऑगस्टला महाविकास आघाडीतर्फे याच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आलेला आहे. फडणवीस काय बोलतात, मुख्यमंत्री काय बोलतात, फडणवीसांच्याकडे ते खातं आहे आणि फडणवीस आक्रस्तपणा करण्यामध्ये वस्तात आहेत. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा इतिहासच असा आहे की जसं मणिपूरमध्ये काय भयंकर कांड झालं, म्हणजे बलात्कार काय, नागलं करून धिंड काढणं काय, मग त्यांना जाळपोळ करणं, खून काय, बलात्कार काय, अशा प्रचंड गोष्टी, म्हणजे मानवतेची संपूर्ण जगात अशा घटना होत नसतील, एखादी रेअर केसमध्ये तर तशी घटना तिथे झालेली आहे. तरीसुद्धा ना फडणवीस बोलत आहे, ना त्यांचा पक्ष बोलत आहे, ना त्यांचे प्रधानमंत्री बोलत आहेत, ना त्यांचे गृहमंत्री बोलत आहेत. उलट बंगालमध्ये झालेल्या घटनेचं, अशी घटना कुठेही घडो, कोणत्याही सरकारमध्ये घडो, याच्यामध्ये आपण कुणीही त्याची बाजू घेण्याचं कारणच नाही. मग न्यायव्यवस्था असो, पोलीस यंत्रणा असो, कोणतीही संस्था असो, त्याच्याबद्दल कुणीही बाजू घेऊ नये. खरं म्हणजे सर्वांनी एकमतानं अशा गोष्टींच्या विरोधामध्ये उभं राहिलं पाहिजे. पण भारतीय जनता पार्टी दुर्दैवानं काय करते, प्रामुख्याने त्यांचा इतिहास आहे, याचा अर्थ बाकीच्या पक्षाचे लोक आपल्या काही लोकांना हितसंबंधितांना पाठीशी घालत नाही असं मी मुळीच म्हणणार नाही. सगळेच काही धुतल्या तांदळासारखे आहेत असं माझं म्हणणं नाही. पण भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये ह्या अत्यंत नीचतम पातळीला अशा प्रकारचे गुन्हे गेलेले आहेत आणि हे सरकारसुद्धा नीचपणानं त्यांचं समर्थन करते. आपल्याला माहीत आहे की गुजरातमध्ये वगैरे ते झालं ना की बलात्कार कांडामध्ये ज्या आरोपींना जन्मठेप झाली होती त्यांना बेल झाल्यावर त्यांना मुक्त सोडण्यासाठी गृह मंत्रालयाकडून पत्र आलं होतं, अशा प्रकारचं बोललं जाते. आणि ते अमित शाह, द ग्रेट अमित शाह यांनी त्या शाहबानो प्रकरण, मला आपल्या त्या बिल्किस बानो की काहीतरी आहे गुजरातमध्ये, सॉरी नाव चुकलं असेल तर तो बिल्किस बानो, तर त्या प्रकरणामध्ये रेप आणि खून वगैरेचे असे ती एकंदरीत तो सगळे मामले होते, त्यामध्ये त्या आरोपींना ज्यांना जन्मठेप झाली त्यांना सोडलं गेलं, ते गृहमंत्रालयाचे तसे आदेश होते, शिफारस होती असं म्हणणं आहे. आणि त्यांचा सत्कार करण्यात आला तो भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केला. विचार करा, म्हणजे किती नीचपणा, केवढा नीचपणा. भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्यांच्या गळ्यात हार बीर घालून, पेढे बिढे वाटून, मिठाई वाटून त्यांचा सत्कार केला, स्वागत केले गेला. हे कुठल्या लेवलला आपण जात आहोत, म्हणजे आई, बहिणी, मुली,
त्यांच्यावर बलात्कार, हे मनुस्मृतीचं सगळं आहे. आणि ही कशी काय विकृती आजच्या काळामध्ये, या लोकांच्या घरच्या बाया मुली सुना पोरी काही बोलत नसतील का? आई बहिणी यांच्या काही बोलत नसतील, सासवा वगैरे यांना काही बोलत नसतील, यांना लाज वाटत नसेल भारतीय जनता पार्टीच्या. आणि हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी हे कल्चर जरा मोठ्या म्हणजे त्याला ग्लोरीफाय केलं उलट. अशा प्रकारांना भारतीय जनता पार्टी बलात्कारांना पाठीशी घालण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे. हे अपराध सगळीकडेच होतात, कमी जास्त प्रमाणामध्ये होतात हे बरोबर आहे, कारण माणसाची विकृती, मग ते शेवटी माणूस आहे आणि त्यामुळे नराधम त्यामध्ये माणसाच्या रूपामध्ये नराधम अनेक नराधम समाजामध्ये आहे. आणि त्यामुळे अशा घटना किती आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, याबद्दल वादच नाही. पण तरीसुद्धा कुठल्या ना कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये ती घटना होते, त्यामुळे त्याचं आपण समर्थन नाही करू शकत की होते. समाज असं आपल्याला का निर्माण करता येऊ नये की अशा घटना होणार नाही, आम्हाला सभ्य माणसं निर्माण करा समाजामध्ये का निर्माण करता येणार नाही. पण मुद्दा असा आहे की या छोट्या छोट्या मुलींच्यावरती ज्या, आणि अशा घटना ह्या आताच नाही आहे, अनेक ठिकाणी आहे, अनेक ठिकाणी कोणाला जाळून टाकलं आहे, कोणाला प्रेम प्रकरणातून जाळून टाकलेलं आहे, कोणावरती रेप करून मारून टाकलेलं आहे, अशा खूप घटना घडतात. आणि राजकीय लोक मात्र आपल्या सोयीची भूमिका घेतात, हे जरा थांबलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची संतापाची खरं म्हणजे या ठिकाणी पोलीस असो, गृहमंत्री असो, मुख्यमंत्री असो, विरोधी पक्षाचे नेते असो, कोणीही असो, सगळ्यांनी ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी दबाव आणला पाहिजे, सांगितलं पाहिजे पोलिसांना की ताबडतोब कारवाई करा. जर पोलीस जर यामध्ये हयगय करत असतील तर पोलिसांच्यावरती सुद्धा कारवाई करण्याची गरज आहे. आंदोलन करण्याची गरज का पडावी, रेल रोखण्याची गरज का पडावी, प्रवाशांची असुविधा व्हावी अशी गरज का पडावी, लोकांना दगडफेक करण्याची गरज का पडावी. दगडफेकीचं समर्थन करता येत नाही, पण लोकांना काही खुशी नाही आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जाळपोळ करण्यामध्ये लोकांना कुठे खुशी असते? काही लोक असतात समाज विध्वंसक, विघातक वगैरे, गुंड जे आहेत, गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. आणि मंत्री जर तुमचे तसे गुंड प्रवृत्तीचे असतील, गुंड प्रवृत्ती गुंडागर्दी करता करता जर समजा मंत्री झाले असतील, कुणी आमदार झाले असतील, कुणी खासदार झाले असतील, तर त्याच्यातूनही गुंडगिरी करण्याची प्रवृत्ती माणसाच्या मनामध्ये निर्माण होते. आता विनेश फोगट सारख्या जगप्रसिद्ध व्यक्तीच्याबद्दल, जगप्रसिद्ध खेळाडूच्याबद्दल कशा प्रकारे यौन शोषण करण्याचे प्रयत्न झालेले आहे, त्या किती रडून बिचाऱ्या सगळं जगाच्या समोर मांडत होत्या, देशाच्या समोर मांडत होत्या, पण आमच्या प्रधानमंत्र्याला त्याची जराही लाज वाटू नये, गृहमंत्र्याला त्याची जराही लाज वाटू नये, उलट त्यांना फरफटत नेलं पोलिसांनी. ही कुठली यंत्रणा आहे? तेच नाही, आपले जे आहेत देवेंद्र फडणवीस यांचंच सरकार तिकडे आहे केंद्रामध्ये, कारण तिथले दिल्लीचे पोलीसही त्यांच्या, म्हणजे जिथे कुठे ती घटना झाली. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, गृहमंत्री असं कसे वागू शकतात? आणि म्हणून ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे, अत्यंत निंदाजनक गोष्ट आहे. पण मला वाईट याचं वाटतं की केवळ ही घटना नव्हे तर अशा अनेक घटना घडत आहेत, आणि त्या घटनांमध्ये प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं वागतो. म्हणजे बंगालच्या संदर्भामध्ये मागे तर एक प्रकरण खोटं काढलं, त्याच्याबद्दल किती उड्या मारत होते BJP वाले, पण तिकडे मणिपूरमध्ये मात्र शांत आहेत. एवढे सारे अन्याय, अत्याचार, बलात्कार होत असताना शांत आहेत, हे का व्हावं? आणि समाज म्हणूनही आम्ही का सहन करावं? अशा पक्षाच्या लोकांना ठीक आहे, तुमचं मोदी ऐकणार नाही, तुमचं शहा ऐकणार नाही, कारण ते तर कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतातच, पण त्यांच्या पक्षाचे लोक, त्यांच्या पक्षाचे आमदार तुमच्या गलीमध्ये आहेत, जिल्हा परिषदचा मेंबर त्यांच्या पक्षाचा आहे, खासदार त्यांच्या तुमच्या वस्तीमध्ये आहेत समजा, त्यांना आपण का नाही पकडत, त्यांना आम्ही का नाही विचारत, त्यांना का नाही या संदर्भामध्ये भूमिका घ्यायला सांगत, त्यांची आम्ही कोंडी लोकशाहीच्या मार्गानं त्यांच्यावरती दबाव का आणत नाही? आणि अशा निर्लज्ज पक्षाच्या लोकांना, कोणत्याही पक्षाचा असो तो, अशा निर्लज्ज बेशरम लोकांच्या गळ्यामध्ये आम्ही हार का घालतो? त्यांच्या गळ्यामध्ये हार घालण्यामध्ये, त्यांच्या बाजूला राहून उभं राहून फोटो काढण्यामध्ये आम्हाला अभिमान का वाटतो? आणि म्हणून ज्या समाजामध्ये अशा बलात्कारांच्या सोबत, भ्रष्टाचाऱ्यांच्या सोबत, अत्याचाऱ्यांच्या सोबत, तडीपारांच्या सोबत, आतंकवाद्यांच्या सोबत, खोटं बोलणाऱ्यांच्या सोबत फोटो काढण्यामध्ये ज्यांना अभिमान वाटत असेल, किंवा ज्या समाजामध्ये असे अभिमान वाटून घेणारे लोक पैदा होत असतील, त्या समाजाचं भवितव्य चांगलं नाही, चांगलं असू शकत नाही. तो समाज नव्हे, तो माणसांचा कळप आहे, दोन पायांच्या माणसांचा कळप, सॉरी माणसांचा नव्हे, तो जनावरांचा कळप आहे.
हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे असे जनावरं निर्माण करायचे का, अशा जनावरांना पुन्हा पुन्हा सत्तेमध्ये बसवायचं का? महाराष्ट्राच्या निवडणुका लवकरच येत आहेत आणि त्या दृष्टीने जरा विचार करा की ज्या पक्षानं बलात्कार्यांना पाठीशी घातलं, उत्तर प्रदेशामध्ये घातलं, गुजरातमध्ये घातलं, मणिपूरमध्ये सुरूच आहे, वेगवेगळ्या राज्यामध्ये किती उदाहरणं द्यायची? आणि अशा लोकांना, त्यांचे मंत्री, यांचे खासदार बलात्कारी आहेत, त्यांना पाठीशी घातलं गेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या लोकांना धडा शिकवला पाहिजे, नाहीतर हे एक प्रकरण नव्हे, अशी असंख्य प्रकरणं होत असतात की आपल्यापर्यंत येत नाही, पण हे विकृत लोक मात्र त्या गुन्हेगारांच्या पाठीशी उभे राहतात आणि म्हणून त्यांची हिंमत वाढत जाते. याचा निषेध जर करायचा असेल आणि ही वाद पुन्हा जर अशी आप देशभर वाढावी असं वाटत नसेल, पसरावी असं वाटत नसेल, तर तुम्ही आम्ही अशा पक्षाच्या लोकांना धडा शिकवला पाहिजे. तुम्ही तुमच्या गल्लीमधूनच जरा चोरांच्या बाजूला उभं राहणं जरा आहे. आता त्यांच्या BJP काय महिला नेत्या वगैरे मारे उड्या मारणाऱ्या, जरा त्यांना आता विचारलं पाहिजे. आता नावं घेणार नाही, पण म्हणून मी सांगतो, जरा हे गंभीर प्रकरण आहे. सगळ्यांनी जात पात पंथ पक्ष वगैरे वगैरेच्या बाजूला धर्म वगैरेच्या दूर राहून निरपेक्षपणे विचार करावा आणि अशा विकृत लोकांच्या लोकांना योग्य धडा शिकवावा मतपेटीच्या माध्यमातून. कायदा हातात न घेता अशी विनंती करतो आणि थांबतो, कारण ती सारी जबाबदारी आपली आहे. आपण जर डोळे झाक केली आणि अशा चोरांना बदमाशांना आपण समर्थन केलं तर त्या पापाचे भागीदार आपणही आहोत याचं भान आपण ठेवलं पाहिजे, अशी विनंती करतो आणि थांबतो.